जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील संदीप महाजन या पत्रकारास स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ करून गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मारहाण केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली तसेच संग्रामपूर तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने तमगाव पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय संग्रामपूर यांना एकत्रितरित्या निवेदन देण्यात आले. पत्रकाराच्या सुरक्षिततेकरिता केलेल्या नियम व प्रसारमाध्यमातील पत्रकारांवर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी 2019 अधिनियम 23 प्रमाणे तत्कालीन राष्ट्रपती यांच्या संमतीमध्ये 8 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र शासनाने पत्रकार सुरक्षा कायदा मंजूर केलाय. परंतु राजकीय दबावामुळे या कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याची खंत यावेळी उपस्थित पत्रकारांच्या वतीने व्यक्त करण्यात आली. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सत्य परिस्थिती समाजासमोर मांडण्याचे धाडस केवळ पत्रकारांमध्ये आहे, परंतु राजकीय व्यक्तींना कायद्याची भीतीच नसल्याने बऱ्याच ठिकाणी त्यांच्याकडूनच पत्रकारांवर हल्ले होत आहेत. पत्रकारांवरील अन्याय व हमले त्वरित थांबवण्यासाठी संग्रामपूर पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे कदीरभाई, विदर्भ उपाध्यक्ष रवी शेगोकार, उदयभान दांडगे, विवेक राऊत, ज्ञानेश्वर दांदले, नदीम खान, महादेव अजणे, नंदू पाटील यांच्यासह असंख्य पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर. मी महादेव अजने, गर्जना मराठी न्यूज चॅनलचा एक प्रतिनिधी म्हणून संग्रामपूर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही उपस्थित आहोत. अत्यंत निंदनीय घटना या पाचोऱ्यामध्ये झालेली आहे. तेथील संदीप महाजन नामक आमच्या पत्रकारावर भ्याड हल्ला झाला. त्याच्या निषेधार्थ आम्ही राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्लीद्वारा तालुक्या प्रतिनिधी तालुका अध्यक्षांच्या वतीनं शेख कदीर शेख दस्तगीर यांच्या वतीनं या ठिकाणी संपूर्ण पत्रकारांच्या वतीने माननीय ठाणेदार साहेबांना एक निषेधपत्र दिलेलं आहे. आणि यामध्ये आम्ही सांगितलं की बा आम्ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी सातत्याने तालुक्यामध्ये काम करतो आणि अशा पत्रकारावर जर विनाकारणचं दबावतंत्र आणि विक्षिप्तपणा जर कोणी केला असेल तर त्याला काही त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, दंडात्मक कारवाई झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे. ठाणेदार साहेबांना आम्ही आज हे निवेदन सादर केलेलं आहे.